महानगर पालिका की ओर से सत्कार कार्यक्रम में लता मंगेशकर को शामिल कराने के लिए उनके भाई हृदयनाथ मंगेशकर की मदद ली गई थी। पहले सुना गया था कि लता दीदी नागपुर में किसी भी कार्यक्रम में शामिल नहीं होना चाहती थी। 1995 में मनपा ने वंदे मातरम कार्यक्रम का आयोजन किया था। उस कार्यक्रम में हृदयनाथ मंगेशकर शामिल हुए थे। उस समय उनसे निवेदन किया गया था कि वे दीदी को नागपुर मनपा के सत्कार कार्यक्रम के लिए राजी कराएं। हृदयनाथ मंगेशकर की मदद से ही सत्कार के लिए लता दीदी की अनुमति मिली थी। तुम्हारा कल्पना है कि 1950 के दरम्यान लता दीदीचा नागपूर एक कार्यक्रम ठेवला जाला होता, त्यावेळेला त्यांना संस्ट्रोक झाला होता आणि म्हणून मला वाटतं त्या गाऊ शकल्या नव्हत्या, तर त्या कार्यक्रमामध्ये दगडफेक झाली होती। तेव्हापासून दीदीने असं जणू काही शपथच घेतली होती की त्या नागपुरात येणार नाही पुन्हा म्हणून। पण मी जेव्हा महापौर होते त्यावेळेला असं काही सगळं जुळून आलं की एका कार्यक्रमासाठी मी हृदयनाथ मंगेशकरांना बोलवलं होतं आणि मी त्यावेळेला बाळासाहेबांना रिक्वेस्ट केली की बाळासाहेब आम्हाला दीदींचा नागपुरात नागरिक सत्कार करायची इच्छा आहे, तुम्ही प्लीज दीदींना घेऊन या। बाळासाहेब म्हणाले प्रयत्न करतो बा म्हणे, पण त्यांनी प्रयत्न केला आणि 19 नोव्हेंबर 1996 रोजी आपण महानगर पालिकेतर्फे त्यांचा नागपुरामध्ये सत्कार केला। नागपुर में समारोह में उनसे अपेक्षा की जा रही थी कि वे कोई गीत गाएंगी, लेकिन हृदयनाथ मंगेशकर के कहने पर उन्होंने ज्ञानेश्वरी का पसायदान गीत गाया। उन्होंने अपने भाषण में नागपुर से प्रेम भी जताया। महापौर के नाते उन कार्यक्रमों के आयोजन का महत्वपूर्ण दायित्व संभालने का मौका मिला। ऐसे कई बातों पर पूर्व महापौर कुंदा विजयकर इन्होंने प्रकाश डाला। दीदी तो जो नागपुर सत्कार होता ना, त्यावेळेला महेंद्रकरांकडे आम्ही पैठण्या पाहण्यासाठी गेलो। त्याच्यामध्ये एका पैठणीचं पोत, दुसऱ्या पैठणीची बॉर्डर आणि तिसऱ्या पैठणीचं पदर अशी तीन मिळून एक पैठणी त्यांना आम्ही बनवायला सांगितली। तर महेंद्रकरांच्याकडे ज्या पैठण्या येत होत्या त्या येवल्यांच्या सोनी पैठणींकडनं येत होत्या, तर त्यांनी तशी ती साडी एका महिन्यात बोलवून दिली, ती आम्ही दीदींना दिली आणि दीदींनी ती साडी त्या जेव्हा नेसल्या त्याचे फोटो काढून पाठवले की तुम्ही दिलेली पैठणी बघा मी नेसली आहे म्हणून। आता त्याच्यानंतरची एक छोटीशी गोष्ट म्हणजे अशी झाली की मी माझ्या नातीच्या लग्नाच्या साठी शॉपिंग करायला येवल्याला सोनी पैठणींकडे गेली आणि त्यांना जेव्हा कळलं की आम्ही नागपूरवरून आलेलो आहोत तेव्हा ते मला म्हणायला लागले अहो म्हणे नागपूरच्या एक महापौर होत्या आणि त्यांनी म्हणे लता मंगेशकरांचा सत्कार केला आणि त्यांनी मला अशी अशी पैठणी बनवायला लावली आणि मी एक महिन्यात ती बनवून दिली हो म्हणे त्यांना पैठणी। मी त्यांचं सगळं ऐकल्यानंतर त्यांना मी सांगितलं ती मीच आहे ती महापौर म्हटलं की जिने तुम्हाला त्या साडी ऑर्डर केली होती। आता त्यांना खूप आनंद झाला त्यांच्यात। पण मोठं दीदींच्या इकडे त्यांचा फोटो त्यांच्याही दुकानात होता ती पैठणी नेसलेल्या। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख BCN News नागपूर।